क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे अल्जेब्रा ऑफ स्टँडर्ड 10 आणि चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1, त्यामधलं 8 सम. मीन्स वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन बाय फॅक्टोरायझेशन मेथड. तर आपण हे कसं करायचं आता हे बघूया इथे. तर फर्स्ट टर्म जो कोएफिशियंट आहे फर्स्ट टर्मचा तो 3 आहे आणि थर्ड टर्म 2 आहे. आणि फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आणि थर्ड टर्म रफ साईडला मल्टिप्लाय करायचं. 3 × 2 इज इक्वल टू 6. आणि 6 फॅक्टर्स आपण घ्यायचे, 6 फॅक्टर्स असे घ्यायचे की मधली टर्म 2√6 आली पाहिजे. आता तुम्ही सांगा हे कसं काय घ्यायचे, कारण 6 फॅक्टर्स तर रूटमध्ये कधीच पडणार नाही, कधी निघणार नाही आणि ते शक्य नाहीत. मग अशा वेळेस आपण काय करायचं, त्याच 6 आपण रूटमध्ये कन्वर्ट करायचं. आता 6 रूटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये. तर 6 हा नंबर 2 घ्यायचा, तर तो होईल 36. आणि 36 आता रूटमध्ये घ्यायचं, कारण 36 स्क्वेअर रूट काय येतो आहे 6. म्हणून 6 आपल्याला काय करायचं आहे, रूटमध्ये घ्यायचं आहे. आणि आता 36 आता आपण फॅक्टर्स घेऊया. इथे घेते मी आणि तेच फॅक्टर्स असे पडतात, 36 फॅक्टर्स असे येतील. बरोबर, मग या रूट दिले अशा प्रकारे येतील. हे नाही जमत आहे, 18 2 मायनस केले तर 6 येत नाही, त्यामुळे हे जमत नाही. पुन्हा 3 पण घेऊ शकतो, 3 × 12. मग 12 3 मायनस केले तर 6 येत नाही, म्हणजे हे पण असे फॅक्टर जमत नाही. मग आपण 6 घेऊ, 6 आणि 6. यस, आणि 6 आणि 6 जर पाहिलं आपण तर ते बरोबर आपल्याला मिळतात. हे बघा, हा एकदा आणि हा एकदा, म्हणजे ॲडिशन करायची हे दोन घेऊ आपण. ते जमत आहे, बघा कसे जमत आहे. तर √6 आणि √6 किती वेळा लिहिले मी, हा एकदा आणि हा एकदा, म्हणजे किती आले ते 2 2 × √6. बरोबर आहे. आता इथे काय साईन आहे, मायनस. मग इथं मायनस देऊ. तर मायनसचा रूल म्हटला तर तुम्हाला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या रूलमध्ये बघावं लागेल. इथे बघायचं काय, मायनस आणि मायनस असेल आणि दोघांची ॲड केलं आपण, 1 आणि 1 2, म्हणजे तुम्हाला ॲडिशनच्या रूलला जावं लागेल. आणि ॲडिशनच्या रूलला सेकंड बघायचं आहे, मायनस मायनस, म्हणजे पुढच्या दोन्ही नंबरला काय द्यायची, इथे मायनस आणि मायनस. आणि हे दोन फॅक्टर्स आता आपण याच्याखाली लिहून घेऊ. चला लिहू आपण आता 3x² मायनस, 2 लिहू, मायनस 1√6. 1 नाही लिहित चालतो, लिहून घेऊ आपण. एक्स लिहायचं, परत एकदा लिहायचं, 1√6x प्लस 2 = 0. आता परत कॉमन घ्यायची कशी, कॉमन घ्यायला इथे रूटमध्ये हा नाही आहे रूटमध्ये, तर मग ह्याला पण रूटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, सिम्पल काम करायचं. हा रूट आहे ना, तरच कॉमन निघेल, नाही तर निघत नाही. मग ह्याला रूटमध्ये करा. हा झाला 3, हा स्क्वेअर रूट कशाचा आहे, 9, म्हणजे याला रूटमध्ये टाकून द्यायचं आणि 9 लिहायचं, म्हणजे 3 इज द स्क्वेअर रूट ऑफ 9. म्हणून असं लिहायचं, इथे लिहायचं x² मायनस 1 लिहायचं नाही आता, √6x, परत 1 काढून घेऊ, √6x, याला पण रूटमध्ये टाकून देऊ आपण, √4 होईल, 2√4 होतो. आता याचे कॉमन घेऊ आपण, आता तुम्हाला कॉमन घेता येईल. 9 आणि 6 एका टेबलला येतात आणि तो टेबल म्हणजे कोणता आहे, दॅट इज द 3 टेबल. 3 पाड्यात दोन्ही संख्या येतात, म्हणून आपण लिहायचं इथं 3. बरोबर आहे. आणि रूटमध्ये लिहायचं, कारण त्या नंबर रूटमध्ये आहेत. आणि आता 3 याला डिवाइड करा, किती येत आहे, 3 × 3 = 9, त्यामुळे √3. अजून काय कॉमन आहे, एक्स. आता एक्स कॉमन झाला, आता राहिलेला एक्स इथे घ्यायचा, मायनस ह्या 3 याला डिवाइड करा, काय येत आहे, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, म्हणजे डिवाइड केल्यावर 2 येते, मायनस. परत हे दोन्ही नंबर एका टेबलला येतात, तो टेबल किंवा पाडा म्हणजे 2 2 2 × 1 = 2 2 × 4 2 × 3 = 6, म्हणजेच 2 टेबलला 4 पण येतो आणि 6 पण येतो. म्हणून 2 टेबल कॉमन घ्यायचा स्वतःहून, जेव्हा कॉमन सापडत नाही तेव्हा आपण स्वतःहून घ्यायचा 2. रूटमध्ये आहेत त्यामुळे √2,
काय राहिलं इथं, रूट थ्री एक्स प्लस, आता इथे मायनस आहे, ब्रॅकेट घेतलाय म्हणून प्लसच्या ऐवजी काय घ्यायचा, मायनस, हे कायम डोक्यात ठेवायचं की पुढे मायनस आहे, मधलं साईन चेंज होणार, मग ते प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, आणि टूनी याला डिवाइड करा किती येत आहे, रूट टू, टूनी याला दोघांनाही डिवाइड केलं तर झिरो. आता कॉमन घ्या ब्रॅकेट, रूट थ्री एक्स मायनस रूट टू, आणि दुसऱ्या ब्रॅकेटला रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो. आणि आता आपण त्यामध्ये जे आहेत सेपरेट करून घेऊ, इज इक्वल टू झिरो ऑर रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो, देअरफोर रूट थ्री एक्स इज इक्वल टू रूट टू ट्रान्सफर केलं आहे, ऑर रूट थ्री एक्स ह्याला ट्रान्सफर केलं, रूट टू प्लस झालं मायनस, देअरफोर एक्स इज इक्वल टू रूट टू अपॉन रूट थ्री, ऑर एक्स इज इक्वल टू रूट टू अपॉन रूट थ्री, दोन्हीही सेम येत आहे, आणि दीज आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स. ओके, तर इथे आपलं हे एट समजालं, आता मी घेते नाईन्थचं, दॅट इज नाईन्थ सम आपण बघूया. आता यामध्ये आहे 2m m मायनस 24 इज इक्वल टू किती आहे 50. तर आपण याला वेगळ्या प्रकारात आहे, यांनी ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जर काही नंबर्स असेल तर त्यांनी मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजे किती होईल 2m स्क्वेअर मायनस 24 टू जा 48, या नंबरनी दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटच्या नंबरला, इज इक्वल टू इथे एम लिहायचं इज इक्वल टू 50. आता यामध्ये बघतोय आपण की जो नंबर आहे थर्ड नंबर तो ट्रान्सफर करून घेऊ आपण इकडे, म्हणजे काय होईल तो 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू झिरो. ओके, तुम्हाला आत्ता सांगितले की थर्ड नंबर, थर्ड टर्म आणि फर्स्ट टर्म चा कोएफिशिएंट मल्टिप्लाय करायचा, पण अजून एक मेथड आहे त्याला आपल्याला कमी करता येतं. जर हे तीनही संख्या एकाच टेबलला एकाच पाड्यात येत असेल तर त्या पाड्याने याला डिवाइड करून टाकायचं, म्हणजे आपण 2 × 50 रफमध्ये घेऊन त्याला 100 करण्यापेक्षा ते येतं, काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी पण आन्सर येतं, पण त्यांनी वेळ लागेल, मग अशा वेळेस आपण त्याला शोधायचा प्रयत्न करायचा. जर तीनही नंबर एका टेबलला येत असेल त्याला शॉर्ट करून टाकायचं, तो टेबल किंवा तो पाडा शोधायचा, तर तो टूचा पाडा सापडतोय, टूच्या पाड्याने याला डिवाइड करून टाकायचं, म्हणजेच 2 × 1 जा, म्हणजे हा कॅन्सल होईल, देअरफोर एम स्क्वेअर याला डिवाइड करा, 2 ने डिवाइड करा, किती येईल 24m मायनस किती येतं इथे 50, हाफला काय होतं आहे 25 इज इक्वल टू झिरो. आणि आपण काय केलं, डिवायडिंग बाय कितीने डिवाइड केलं, डिवायडिंग बाय 2. आता आपण 25 चे फॅक्टर्स घ्यायचे, मायनस 25 चे, आणि ते फॅक्टर्स 24 आले पाहिजे, म्हणून 25 × 1 हाच एक फॅक्टर आपल्याला मिळतो आहे, तर येत आहे किती आले पाहिजे, मायनस 24, मायनस पाहिजे इथे, त्यामुळे इथे मायनस येईल आणि इथे प्लस येईल, 25 मधून 1 गेले 24. देअरफोर एम स्क्वेअर, आता फॅक्टर्स आपण घेतले त्यामुळे काय येईल, एम स्क्वेअर मायनस ते दोन फॅक्टर घ्यायचे, मायनस 25m प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू झिरो. आता हे कॉमन घ्यायचे, देअरफोर एम एम मायनस 25 प्लस 1 एम मायनस 25 इज इक्वल टू झिरो. इथे आपण कॉमन घेतला एम इथला आणि राहिला आहे, परत इथे कॉमन घेतला 1, कॉमन नसलं, काहीच कॉमन नसलं की 1 असतोच,
काही दिसत नाही एम मायनस म्हणजे वन आपण लिहिलं आपल्या सोयीसाठी, काही कॉमन नाही, तर वन घ्यायचं कॉमन आणि ॲज इट इज लिहायचं. आणि आता लिहू एम मायनस 25, दुसऱ्या ब्रॅकेटला एम प्लस 1 इज इक्वल टू 0, देअरफॉर एम इज इक्वल टू 25, ऑर एम प्लस 1 इज इक्वल टू 0, देअरफॉर एम इज इक्वल टू 25, ऑर एम इज इक्वल टू मायनस 1 आर द रूट्स. तर असे आपल्याला यामध्ये रूट्स मिळत आहे, आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. ओके, आता आपण बघूया 11th सम. इलेवन्थ आणि येस 9th. नाईन सम झालेला आहे, आता आपण 11th घेऊ. सेवन एम 7m² माय इक्वल टू 21m. सरळ ट्रान्सफर करून द्यायचं, 7m² मायनस 21m इज इक्वल टू 0. तर यामध्ये एक दिसते आपल्याला ए बी जनरल फॉर्म दिसत नाही आहे, असं दिसायला पाहिजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. पहिली टर्म आहे, दुसरी पण टर्म आहे, पण तिसरी टर्म नाही आहे सी. तर जरा इथे सी टर्म कशी असेल, जर नाहीच आहे तर ती 0 इज इक्वल टू 0 अशी सी टर्म घ्यायची आणि मग शेवटचा 0 लिहायचा, हे पण चालतं. पण अजून एक सिंपल मेथड आहे, त्याने आपण करू शकतो, काही होत नाही सी टर्म नसली तरी. तर आपण कॉमन घ्यायची आहे, तर दोन टर्ममधून कॉमन घ्या. काय कॉमन निघतं आहे, 7, आणि इथून कॉमन निघतं आहे एम. बघा 7m काय राहिलं इथे, एम मायनस 7 डिवाइड करा, 7 * 21 7 झालं. इथले 7 इथले 7 आले, इथला एम आला इथला एम आला, म्हणजे एक एम राहिला मायनस आला, 7 याला डिवाइड करा, 7 * 21. ओके, आता हा 0 7mला पण आहे, म्हणजे 7m हा इज इक्वल टू 0, ऑर ब्रॅकेटला पण द्यायचा एम मायनस 3 इज इक्वल टू 0. देअरफोर आता एमची व्हॅल्यू काढायची आहे, इथं मल्टिप्लाय होईल, तो मल्टिप्लायचा डिवाइड आहे, ऑर एम इज इक्वल टू 3. देअरफोर एम इज इक्वल टू 0/7 इज अ 0, ऑर एम इज इक्वल टू 3. तर असे दोन आहे, दीज आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. की 11 सम आपण आता एक 12 बघूया, त्यातलं लास्ट. एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0, मायनस 11 इज इक्वल टू 0. ह्याला आपण ऑब्झर्व केलं तर जनरल फॉर्म असा आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. पहिली टर्म आहे आपल्याजवळ आणि एक्सची टर्म नाही आहे, डायरेक्ट मायनस 11 म्हणजे सी टर्म आहे. अशा प्रकारे ए एक्स स्क्वेअर मायनस 11 म्हणजे सी इज इक्वल टू 0. मग आपण काय करायचं, अशा वेळेस दोन्ही नंबर हे स्क्वेअरच्या रूपात लिहायचे. आता स्क्वेअरचं फॉर्ममध्ये लिहू आपण एम स्क्वेअर मायनस, ह्याला पण स्क्वेअरमध्ये घेतला पाहिजे, आपण असं घ्यायचं, स्क्वेअर घेताना रूट घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा, म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय निघतं बरोबर 11, म्हणजे याचं येतं 121, 11 * 11 आणि त्याचा स्क्वेअर रूट येतं 11, म्हणजे 11 हा जो आहे अशा प्रकारे आपण लिहितो, म्हणजे रूट 11 स्क्वेअर चा आन्सर काय येतं 11, याला असं कन्वर्ट करून टाकलं आपण. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे. तर आता तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, आणि ए मायनस बी तुम्ही हे शिकलात 8th स्टँडर्डला. हा फॉर्म्युला यूज करूया, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इथे लिहू पहिल्या ब्रॅकेटमध्ये. आता हा ए स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे एम प्लस रूट 11, दुसऱ्या ब्रॅकेटला ए मायनस बी मीन्स एम
मायनस रूट 11 इज इक्वल टू 0। दोन्ही मध्ये आता 0 घेऊन टाकू, इज इक्वल टू 0। और m मायनस रूट 11 इज इक्वल टू 0, देअरफोर m ट्रान्सफर करून टाका मायनस रूट 11 और m इज इक्वल टू 11। ओके, आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन। ओके, आणि एक जे लास्ट सम आहे ते घेऊन टाकते मी, दॅट इज द 10th सम, ते सुद्धा याच प्रकारात आहे, ते आपण बघूया आता। 10th, दॅट इज द 25 एम स्क्वेअर मायनस इक्वल टू 9 आहे। ओके, 25 एम स्क्वेअर इज इक्वल टू 9। पुन्हा याच टाईपमध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, यामधली ही टर्म गायब आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि सी हीच टर्म आहे, तर आपण त्याला करून घेऊ। 25 एम स्क्वेअर ट्रान्सफर करा। ओके, दिसतंय तुम्हाला असं, ही टर्म आहे, यस ही पण टर्म आहे आणि इक्वल टू 0 आहे, या टाईप दिसतंय ते। मग याला पण स्क्वेअरच्याच टर्ममध्ये लिहायचं, 9 पण, याचा स्क्वेअर रूट घेऊन घ्या आणि याला स्क्वेअरमध्ये लिहा, 5 स्क्वेअर रूट घ्या, याचा पण घ्या एम आणि याला अशा प्रकारे लिहा, स्क्वेअर रूट घेतला एमचा घेतला तसाच 9, म्हणजे आपला उद्देश काय, हे स्क्वेअरच्या टर्ममध्ये लिहिले पाहिजे, याचा 3 घ्यायचा आणि स्क्वेअर आणि परत फॉर्म्युला घ्यायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि दुसरा आहे ए मायनस बी आणि परत या टाईपमध्ये लिहून काढायचं, ए प्लस बी म्हणजे इथला 5m प्लस बी म्हणजे इथला प्लस 3, नंतर हा आपण लिहितो आहे, हा ब्रॅकेट घ्यायचा, ह्याला कम्पेअर करायचं असं, हा फॉर्म्युला आहे ना, 5m मायनस 3 इज इक्वल टू 0। आता ट्रान्सफर करायचं, पहिले 0 घेऊन टाकायचं और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0, देअरफोर 5m ट्रान्सफर करा मायनस 3 और 5m याला ट्रान्सफर करा 3, आपल्याला काय काढायचं आहे, m इज इक्वल टू मायनस 3, ते मल्टीप्लाय आहे तो काय होईल डिवायडेड बाय, और m इज इक्वल टू 3, इथे मल्टीप्लाय तो होईल डिवायडेड बाय आणि लिहायचं, दे आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स। ओके, इक्वेशन, तर हा जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू स्टुडंट्स।